मराठा आरक्षणाला मुंबई हायकोर्टानं दिलेल्या स्थगिती आदेशाविरोधात राज्य सरकार पुढच्या आठवड्यात सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती मिळवण्याचे प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं नेमलेल्या नव्या समितीची बैठक आज मंत्रालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या दालनात पार पडली. काँग्रेसचा अपवाद वगळता सर्वपक्षीय नेते या बैठकीला उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतले विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, रिपब्लिकन नेते अविनाश महातेकर हे या बैठकीला उपस्थित होते. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात काय भूमिका घ्यायची यावर यावेळी चर्चा झाल्याचं समजतंय. आम्हाला खात्री आहे की या सोमवार मंगळवारपर्यंत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होईल आणि उच्च न्यायालयाला न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाला आपण स्थगिती मिळवून राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकवण्यामध्ये आपले प्रयत्न यशस्वी होते. राणे समितीने जे शिफारस केली होती त्या शिफारशीमध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण दिलेलं होतं. ते मुस्लिम समाजाचं शिक्षणामध्ये आरक्षण ठेवलं गेलं. म्हणजे तुम्ही 52.57% तुम्हीच इथं मान्य केलेलं आहे. एका बाजूला 57% तुम्हाला मान्य आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय तुम्ही 50%-च्यावरती जाता का म्हणे. म्हणजे असे विरोधाभास माननीय उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये अनेक आहेत. काही गोष्टी त्यांनी लक्षामध्ये घेतलेल्या नाहीत. त्यामुळे सुद्धा जो आमच्यावर अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्याच्या करता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.